आज रत्नागिरीतील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा नामदार उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा सोहळा झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड तसेच पोलीस अधीक्षक डॉ मोहित कुमार गर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर पोलीस दल तसेच इतर विभागांनी याप्रसंगी संचलन केले व मानवंदना दिली. या प्रसंगी इन्फिगो नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर श्रीधर ठाकूर, न्यूरोसर्जन डॉक्टर विजय फडके आणि डॉक्टर अशफाक काजी यांचा त्यांच्या क्षेत्रातील कार्यासाठी विशेष गौरव उद्योगमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याची ही काही क्षणचित्रे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये पत्रांचं निरीक्षण करून माननीय प्रमुख पाहुण्यांचं त्यांच्यावरती आगमन होत आहे. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार उदय सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्या क्रमांक एक याचं नेतृत्व करत आहेत राजकुमार यादव, परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचा आयएमओ करत आहेत गोविंद शेख, सुपर न्युमररी म्हणून काम करतात. या पाठोपाठ मानवंदनेसाठी सज्ज असलेले पुरुष पथक क्रमांक दोन त्याचं नेतृत्व करत आहेत पंकज खोपडे. यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. जरा कृपया जे इथे उभे आहेत या शुभ दिनाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व रत्नागिरीकरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी, सर्व कर्मचारी या सर्वांना या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मनापासून त्या शुभेच्छा देखील देतो. कमांडर म्हणून घेतो आप.